इंधन खाद्यतेल आणि भाज्या लवकरच स्वस्त होणार. मोदी सरकार करणार 1,00,000 कोटींची तरतूद. सर्वसामान्यांना अतिशय मोठा दिलासा. नागपूरमध्ये सीएनजी 10 रुपयांनी स्वस्त. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये नैसर्गिक वायूचे दर घसरल्यानं नागपूरकरांना मोठा दिलासा. आज दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक. राज्यातील पीक पाणी आणि धरणांमधील पाणीसाठ्याचा आढावा घेणार. जळगावच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सची ईडीकडून चौकशी सुरू. ईडीचं 60 जणांचं पथक गुरुवार संध्याकाळपासून जळगावमध्ये. मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे मनसे आक्रमक. हातिवली टोलनाका फोडल्यानंतर हॅन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचं ऑफिसही फोडलं. आपल्यावर हसला म्हणून फळ विक्रेत्यानं तरुणाचे दोन्ही हात छाटले. नांदेडच्या भाग्यनगरमधली धक्कादायक घटना. कुत्रा फिरवण्याच्या वादामधून इंदूरच्या रहिवाशी भागामध्ये गोळीबार. 2 जणांचा मृत्यू. झीरो आवर सोमवार ते शुक्रवार रोज संध्याकाळी 7:56 मिनिटांनी. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.